नमस्कार. आक्रोश पदयात्रेच्या पार्श्वभूमीवरती कागल तालुक्यामध्ये आता आपण आलो आहोत. आता आपण निकापशी या रोडवरती आहोत. आपल्यासोबत शेतकऱ्यांचे कैवारी म्हणले जाणारे, आपले शेतकऱ्यांच्या घामाला खोन्याचा भाव मिळवून देणारे राजू शेट्टी साहेब आहेत आपल्यासोबत. तर त्यांच्याकडून जाणून घ्या या पदयात्रेबद्दल. साहेब, सर्वप्रथम आपले सर्व स्वागत आहे. तर शेतकऱ्यांच्यासाठी जो आपण आता आक्रोश पदयात्रा काढली आहे त्याच्या संदर्भात थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं. 17 ऑक्टोबरला ही आक्रोश पदयात्रा शिरोच्या दत्त कारखान्यापासून सुरू झाली. त्यानंतर दत्त जवाहर शाहू हनुवाडा आणि संताजी बोरकडे असे 5 कारखाने करून आता आम्ही दिल्लीच्या दिशेने निघालो. आजचा 5वा दिवस आहे. 39 कारखान्यांच्या दारामध्ये मी जाणार आहे. 22 दिवस चालणार आहे. 522 किलोमीटर यात्रा आहे. आणि या 37 कारखान्यांनी गेल्या वर्षी 3 कोटी टन ऊसाचं गाळप केलं आहे. त्याचे 400 हिशोबप्रमाणे 1200 कोटी रुपये हे 1200 कोटी रुपये या 37 कारखानदारांच्या घरातून काढून 15 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरातून जावे यासाठी आक्रोश पदयात्रा. त्यांनी 31 मार्चला त्यांचे जे हिस्से पूर्ण केले आहे त्याच्यामध्ये 3500 ते 3300 रुपये शिल्लक साखरेची किंमत दाखवली आहे. 31 मार्च अखेर प्रत्येक कारखान्याकडे 65 ते 70% साखर शिल्लक होती. आणि 31 मार्च नंतर एकदम अचानक साखरेचे भाव वाढल्यामुळे जो चढ्या भावाने साखर विकलेली आहे ते पैसे अंतिम बिलाच्या रूपामध्ये गेल्या वर्षी ऊस गाळपाला दिलेल्या शेतकऱ्यांनाच मिळाले पाहिजे ही आमची भूमिका. हा आमचा सगळा हिशोब तयार आहे. यापूर्वी सरकारच्या मागे आम्ही लागतो. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना 4 वेळा हा हिशोब कारखान्यांच्याकडे मागण्यास सांगितलं. सरकारचा तो अधिकार आहे. साखर आयुक्तामार्फत खर तर रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार साखर आयुक्तांना हा हिशेब तपासायचा असतो. परंतु सरकारनं चालढकल केली. एक प्रकारे साखर कारखान्यांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार होता. म्हणून शेवटी आम्ही आमचा हिशेब केला आणि हे 1200 कोटी वसुली करण्यासाठी ही आक्रोश यात्रा काढली. आपल्या गोकुळ संघाची सुधन सेंद्रिय खते, खत दमदार तर पीक जोमदार. चला तर मग गोकुळची सुधन खते वापरू, आरोग्यदायी सेंद्रिय शेती करू. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.